नमस्कार, मी दिनेश। पालकांनो, व्हिडिओच्या पुढील भागात बाल कामगार म्हणजे काय, बाल मजुरांच्या निरनिराळ्या आरोग्याच्या समस्या, बाल प्रतिबंधक अधिनियम 1986 व आपणास बाल कामगार आढळल्यास तक्रार कुठे करावी याविषयी सविस्तर विवेचन केले आहे। आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा व विद्यार्थ्यांशी त्याबद्दल सविस्तर चर्चा। लहानपण देगा देवा असे आपण नेहमी म्हणतो, कारण बालपणीचा काळ खूपच सुखाचा असतो। ना कशाची तमा, ना कशाची चिंता, मात्र हा सुखाचा काळ लाभणं देखील नशिबात असावं लागतं। आज सिग्नलजवळ काही ना काही वस्तू विकणारी अनेक मुले आपल्याला दिसतात, त्यांना कुठले आले चांगले बालपण? बालकामगार म्हणजे नेमकं कोण? कोणतेही मूल जेव्हा अशा कामामध्ये व्यस्त राहत असते की ज्यामुळे त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास अडथळा निर्माण होत असेल, तर तो मुलगा बालकामगार समजावा। कायदा काय सांगतो? बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2000 बाल या शब्दाची व्याख्या केली आहे की या कायद्यानुसार बालकामगार म्हणजे ज्यास वयाची 18 पूर्ण झाली नाही अशी व्यक्ती असा होतो। बालकामगार प्रतिबंध आणि अधिनियम 1986 15 व्यवसाय आणि 57 प्रक्रियांमध्ये 14 मुलांना कामावर ठेवण्यास गुन्हा आहे। त्यामध्ये हॉटेल्स, धाबे, बांधकाम, फॅक्टरी आदी व्यवसायांचा समावेश आहे। वय वर्ष 14 मुलांना कामावर ठेवल्यास प्रतिबंध करणे असा हा या अधिनियमाचा उद्दिष्ट आहे। हा कायदा भंग करणाऱ्यांना 3 1 तुरुंगवास होऊ शकतो, त्यासोबतच 10,000 ते 20,000 दंड होऊ शकतो। जागतिक बालमजुरी विरोधी दिनाचा उद्देश काय? ज्या वयात लहान मुलांच्या हातात पुस्तके असायला हवीत त्या वयात मुलांना मजुरी करावी लागते, ही समाजासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। या बालमजुरीच्या समस्येला विरोध करण्याकरता 12 हा दिवस जागतिक बालविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। बालमजुरीची अनिष्ट प्रथा नष्ट करणं हा या दिवसाचा हेतू आहे। याशिवाय घरची परिस्थिती नाजूक असलेल्या आणि दारिद्र्याशी दोन हात करणाऱ्या बांधकाम मजूर, वीट कामगार, अन्नासाठी भटकंती करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा सुद्धा या बालमजुरी दिनाचा हेतू आहे। मजुरीची कारणे काय आहेत? गरिबी, बेरोजगारी, घरातील इतर मोठ्या सभासदांना मिळणारे तुटपुंजे उत्पन्न, बालकांचे स्थलांतर, पालकांना शिक्षणाचा अभाव ही बालमजुरीची कारणे आहेत। त्याचबरोबर अक्षम शासकीय योजना आणि त्यांचे नियोजन, मुलांच्या प्रश्नांकडे बघण्याची शासनाची उदासीन वृत्ती व कायद्याचे पालन करण्याचा अभाव ही बालमजुरीची कारणे आहेत। याशिवाय बऱ्याचदा घरातील वादविवादांना कंटाळून अनेक मुले घर सोडून घरातून निघून जातात आणि जगण्याकरता बालकामगार म्हणून काम करतात। बालकामगारांच्या आरोग्याच्या समस्या। पैशांसाठी ही मुलं बिडी, सिगारेट आणि रसायनांच्या कारखान्यात देखील काम करतात। अशा वातावरणात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते। येणारी पिढी ही निरोगी असती तरी असं सुरू राहिलं तरी हे शक्य आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे। बालमजुरीविषयक आकडेवारी काय सांगते? भारतात कबाल कामगारांची संख्या खूप जास्त आहे। जगभरात 21 जास्त मुलांकडून बालमजुरी करून घेतली जाते। संपूर्ण जगातून 71 देशात जास्त मजुरी होते। भारतात श्रमशक्तीचा 3.6% भाग हा या 14 बालकामगारांचा आहे। ऑपरेशन रिसर्च ग्रुपने सांगितल्याप्रमाणे 1983 भारतात 4,40,00,000 बालकामगार होते। नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार 1993 देशात 1,70,00,000 बालकामगार होते। LSSOच्या सर्व्हेनुसार 2009-10 जवळपास 50,00,000 बालमजूर भारतीय देशात होते। त्यात मुलींची आकडेवारी 19,00,000 तर मुलांची संख्या 30,00,000 घरात होती। धक्कादायक बाब म्हणजे आपल्या देशात प्रत्येक 11 बालक हा स्वतःचा खर्च स्वतः उचलत असतो, म्हणजेच बालमजुरी करतो। बालकामगार विषयक तक्रार कुठे करावी? कोणतीही व्यक्ती बालकामगाराबाबत तक्रार देऊ शकते। बालमजुराला बालमजुरीच्या अनिष्ट प्रथेतून कायमचं मुक्त करण्याकरता पोलिसांकडे, कामगार विभागाकडे, त्याचप्रमाणे ज्या यंत्रणा मुलांकडून काम करतात अशा कोणत्याही यंत्रणेकडे आपण तक्रार करू शकतो। यात पोलीस, कोणत्याही संघाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, मुलांसाठी काम करणारी निमशासकीय यंत्रणा आणि बालकल्याण समितीकडे तक्रार करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला बालकामगार कुठे काम करताना दिसले तर तुम्ही चाइल्डलाईन सर्व्हिसच्या 1098 क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता। ही सर्व्हिस 24 खुली आहे। भारत सरकारच्या चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशनतर्फे ही सेवा चालवली जाते।